श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी पालकमंत्र्यांची आढावा बैठक, सागर परिक्रमा यात्रेला सुरुवात, आरसीएफतर्फे कारखाना परिसरातील ग्रामपंचायतींना घंटागाड्या सुपूर्त आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 16,339 प्रकरणं निकाली. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शोभना देशमुख. मान्सून जवळ येऊ लागला की शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागतात. शासकीय पातळीवरही खरीप हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात एकूण 1,01,073 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र भात पिकाचे 98,036 हेक्टर आहे. त्याखालोखाल 3,037 हेक्टरवर नाचणी पिकांसाठी नियोजन आहे. खरीपाचा नियोजन आराखडा तयार करताना येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकांची माहिती द्यावी. खते बियाणे पीक कर्ज पुरवठा सुरळीत होईल याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्ह्यात 2023-24 या वर्षात एकूण 6,000 हेक्टर क्षेत्रासाठी माती नमुना तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. या खरीप हंगामात कर्ज वाटप लक्षांक 51,996 शेतकरी लाभार्थी असून त्यांना 38,101 रुपये कर्ज वाटप लक्षांक आहे. सागर परिक्रमा यात्रेचे 5वे चरण केंद्रीय मत्स्य उद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील करंजा येथून सुरू करण्यात आले. अस्वच्छ दुर्गंधीयुक्त मच्छी मार्केट ही ओळख पुसून काढत देशात मॉल सारखे स्वच्छ सुंदर चकचकीत मच्छी मार्केट उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमात बोलताना केली. गुजरातहून सुरू झालेली ही यात्रा देशाची अन्न सुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छीमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा या मुद्द्यांवर केंद्रित आहे. आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने ही यात्रा सुरू केली आहे. पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते 5व्या चरणाचा शुभारंभ झाला. जिल्ह्यात अनेक कंपन्या आल्या परंतु समाजाप्रती उत्तरदायित्व ठेवून काम करणाऱ्या कंपन्या दुर्मिळच. परंतु राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या वतीनं सामाजिक दायित्व अंतर्गत कारखाना परिसरातील 8 ग्रामपंचायतींना 10 घंटा गाड्या सुपूर्त करण्यात आल्या. 17 मे 2023 रोजी शेतकरी प्रशिक्षण केंद्र आरसीएफ थळ इथं कार्यकारी संचालक सुनील ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण समारंभ झाला. कारखाना परिसरातील गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य उत्तम राहावे या दृष्टीने आरसीएफ तर्फे सीएसआरच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सातत्याने राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून कारखाना परिसरातील गावांना सुयोग्य रीतीने कचरा संकलनासाठी घंटागाड्या देण्यात येतात. घंटागाड्या कार्यरत ठेवताना ग्रामपंचायतींना वाढत्या इंधन दराचा भार येऊ नये या दृष्टीने आरसीएफ तर्फे या वर्षी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि दाखल अशी एकूण 16,339 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.